नमस्कार, निरुतू रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे कोळंबी अंडा सँडविच। कोळंबी अंडी सँडविच करण्यासाठी मी ही कोळंबी घेतलेली आहे, अर्धी वाटी, आणि ही तीन अंडी। कोळंबीला हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे 10-15 मिनटं। हे असं सर्व लावून 10-15 मिनटं ठेवून देणार आहे। ही कोळंबी आपण 15 मिनटं ठेवलेली, ती शिजवून घेतलेली आहे थोडंसं तेल टाकून, आणि उकडलेली अंडी बारीक चिरून घेतलेली आहेत। ह्या उकडलेल्या अंड्यामध्ये चिमूटभर काळी मिरी पूड टाकणार आहे। चवीनुसार थोडंसं लाल तिखटही टाकून घेणार आहे। आणि थोडंसं मीठ। थोडा लिंबाचा रस। एक चमचा असेल। हे सर्व असं मिक्स करणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला टाकला तरीही चालेल। मिक्स झालेलं आहे आणि हे कोळंबी शिजवलेले याचे बारीक तुकडे करून घेणार आहे। ही कोळंबी बारीक करून घेतलेली आहे सुरीने, याच्यामध्ये टाकून घेणार आहे अंडीच्या मिश्रणामध्ये। परत सर्व हे मिक्स करून घ्यायचं। आता आपण सँडविच करण्यास सुरुवात करूया। बटर घेतलेलं आहे, ह्या ब्रेडच्या स्लाइसला लावून घेणार आहे। दोन्ही स्लाइसला लावून घेणार आहे। आणि हे तयार मिश्रण ह्याच्यावर पसरून घेणार आहे। ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। हा दुसरा स्लाइस टाकून घ्यायचा। आणि असं तिरपं कापून घ्यायचं। हे पहा, आपलं कोळंबी अंडा सँडविच तयार झालेलं आहे। अंडा आणि कोळंबी सँडविच तयार झालेलं आहे। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।